वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याची सुट्टी आता एप्रिलमध्येच मिळणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी ही माहिती दिली. राज्यातल्या शाळांचा अहवाल सुद्धा मागवण्यात आला. ज्या शाळांच्या परीक्षा संपल्या त्यांना आता सुट्टी मिळणार आहे. आज जर सगळ्या विद्यार्थ्यांचा जे आवश्यक ते सगळे सोपस्कार पूर्ण झाले असतील त्यांच्या परीक्षांचे, तर आम्ही आजपासूनच सुट्टी डिक्लेअर करणार आहोत. कारण ज्याला उष्णतेची लाट येते त्याला तोंड देण्याची सुद्धा तयारी लागते. तर वाढत्या उष्णतेमुळे आता शाळांना लवकर सुट्टी मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. मे महिन्याची सुट्टी आता एप्रिलमध्येच मिळेल. दरम्यान उद्यापासूनच राज्यातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. राज्यात उष्णतेची लाट असल्यानं शालेय शिक्षण विभागानं सुट्टी जाहीर केली. ज्या विद्यार्थ्यांच्या काही ऍक्टिव्हिटी राहिल्या असेल तर त्यांनी त्या सकाळी कराव्यात अशा सूचनाही देण्यात आल्या. बातमी पावसाची आहे. पुणे शहर आणि परिसरात आज पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावली. कोथरूड परिसरात गारांचा जोरदार पाऊस झाला, तर उत्तर पुणे जिल्ह्यातल्या खेड आणि शिरूर तालुक्यात देखील जोरदार पाऊस झाला. दुसरीकडे विदर्भाला येलो अलर्ट दिला असताना वाशिमच्या मालेगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे हळद उत्पादक शेतकरी अडचणीत आले. तर अमरावती मेळघाटामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. यामुळे काही घरांचे पत्रे उडाले. तर नागपूरमध्ये देखील गारपीट झाल्यानं संत्रा बागांचं मोठं नुकसान झालं. तर तिकडे पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली. जून ते सप्टेंबर दरम्यान समुद्राला उधाण येणार असल्याचा अंदाज आहे. पावसाळ्यातले 25 दिवस धोक्याचे असणार आहे. त्या दरम्यान मुंबईत पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली. पूरस्थिती निर्माण झाल्यास NDRFसह इतर यंत्रणाही तैनात केल्या जाणार आहेत.